कुठलेही शुभ कार्य आरंभ करण्यापूर्वी ज्यांचं नामस्मरण व पूजन केलं जातं अशी भगवान श्री गणेश यांची माघ शुक्ल पक्षातील चतुर्थीला जयंती असते. पौराणिक कथेनुसार गणेश जयंतीला गणपती बाप्पाचा जन्म झाला होता म्हणून जन्मोत्सव साजरा करतात. तर भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी कैलास पर्वतावरून गणपती हे आई पार्वती बरोबर पृथ्वीवर आले होते. हे दोन्ही दिवस शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरे केले जात असल्यानं दोन्ही तिथीला धार्मिक महत्व आहे. आज 13 फेब्रुवारी रोजी माघ शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंतीनिमित्त श्रींचा जन्मोत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. श्री गणेश जयंतीनिमित्त स्थानिक सातुर्णा परिसर स्थित श्री सिद्धिविनायक कॉलनी येथील सिद्धिविनायक मंदिर येथे आयोजित श्रीमद भागवत सप्ताह कार्यक्रमाला अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खुडके यांनी भेट दिली. यावेळी आमदार महोदयांनी श्रींची विधिवत पूजा व आरती करून कृपाशीर्वाद घेतले. तसेच सर्वांना सुख शांती समाधान समृद्धी व भरभराटी लाभण्याची मनोकामना केली. यानिमित्तानं कौंडण्यपूर स्थित हरिभक्त परायण संजय महाराज ठाकरे आळंदीकर यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा वाचन होत असून आमदार सौ सुलभाताई खुडके यांनी कथा श्रवणाचा सुद्धा लाभ घेतला. या दरम्यान देवालयात काकडाजन, हरिपाठ, कीर्तन, होम हवन, महाप्रसाद आदींसह विविध प्रकारचे कार्यक्रम उत्साहात पार पडत असताना सर्वत्र भक्तीचा गंध दरवळत होता. भागवत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. तसेच आयोजकांच्या वतीनं आमदार सौ सुलभाताई खुडके, माजी महापौर चेतन गावंडे, प्रशांत जाधव यांचा सत्कार करण्यात आलाय. तसेच मंडप डेकोरेशन, साऊंड व सातही दिवस सेवा देणारे सेवाकरींचा यांचा देखील सत्कार करण्यात आलाय. या ठिकाणी महाराजांच्या हस्ते सौ सुलभाताई खुडके आपल्या अमरावती शहराचे आमदार महाराज यांचा सत्कार संपन्न होत आहे. आपण या ठिकाणी जे मेडिकल कॉलेज आलं मी सांगितलं, परंतु स्वतः महाराजांनी कौंडण्यपूरला जी काही देणगी दिली किंवा जो काही विकास आता. या प्रसंगी छत्रपती गवने, मोहन सुरोशे, विष्णुपंत गडवाले, विलास दवे, सुभाष उदापुरे, प्रभाकर पाटील आदींसह श्रीमद भागवत उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सेवा हेच कर्म आहे व कर्म हेच धर्म आहे, त्यामुळे मानवानं चांगले कर्म केल्यास त्याचं निश्चित चांगलं फळ मिळतं. धर्माच्या शिकवणीतून सत्कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे आशीर्वचन यावेळी महाराजांनी व्यक्त केले. विविध प्रकारचे दाखले, उदाहरणे व संदर्भ देत ईश्वरी शक्तीचं महत्व विशद केलंय. तर श्रीकृष्ण जन्माचा देखावा सुद्धा लक्षवेधी ठरलाय. तर यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची उपस्थिती दिसून आली. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.